राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी राज्य प्रवक्ते तसेच अजितदादांचे निकटवर्तीय व खंदे समर्थक समजले जाणारे चंदन सोंडेकर हे सध्या नाराज असल्याचं दिसत असून याची चर्चा शिरूर तालुक्यात होत असून महायुतीच्या उमेदवाराबाबत काय भूमिका घेणार ही देखील चर्चा आहे. चंदन सोंडेकर हे शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिंपळे जगताप येथील असून स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. शिरूर हवेली मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी गेले अनेक महिने पक्षाची वातावरण निर्मिती केली होती, परंतु अगदी शेवटच्या क्षणी अजितदादांनी शिवसेनेचे ज्ञानेश्वर कटके यांना राष्ट्रवादीत प्रवेश करून घेत महायुतीची अधिकृत उमेदवारी दिली. मात्र त्यामुळे शिरूर व हवेली या दोन्ही तालुक्यातील काही जुने लोक नाराज असल्याचं बोललं जात होतं. ज्यावेळी ज्ञानेश्वर कटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली त्यावेळी शिरूर घोडनदीमधील कुठल्याच कार्यक्रमात चंदन सोंडेकर दिसले नाहीत. त्यांच्याशिवाय महायुतीतील काही भाजपचे लोकही दिसले नाहीत. त्यामुळे कटके यांच्यासमोर आता या लोकांची डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. तर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंदन सोंडेकर यांचे राजकीय पुनर्वसन करून नाराजी दूर करणार का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. याबाबत चंदन सोंडेकर यांचे नेमके काय म्हणणे आहे हे प्रत्यक्षात जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहूयात. आज आपल्या सोबत आहेत अजित पवार गटाचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर जी. हे माजी प्रवक्ते होते आणि आता शिरूर हवेली मतदारसंघातून उमेदवार इच्छुक उमेदवार होते, परंतु ते आज आम्हाला स्टेजवर दिसले नाहीत. तुमची माऊली कटके यांनी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यास अनुपस्थिती होती. आम्हाला वाटलं स्टेजवर तरी दिसताल, अजितदादा येणार होते. तुमची अनुपस्थिती त्या ठिकाणी प्रकर्षण जाणवली, कारण काय होतं? अजितदादांना 2024 मुख्यमंत्री करण्यासाठी वास्तविक महाराष्ट्रावर अजितदादांवर अन्याय झालेला आहे की यापूर्वी अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी अनेक वेळा आली, हातातोंडाशी घास आला आणि गेली. आज कधी नव्हे तेवढे अजितदादांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे आणि एक एक जागा महत्वाची आहे आणि ती निवडून आणण्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाची आवश्यकता असल्यानं आपल्याला अजितदादांचं काम करायचं. राहिला विषय उपस्थिती अनुपस्थितीचा, तर शिरूर हवेलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून मी प्रबळ दावेदार होतो. काही लोकांनी नॅरेटिव्ह असं पसरवला की बाबा अजितदादाकडे उमेदवार नाही किंवा प्रबळ उमेदवार नाही, परंतु ठीक आहे, आज अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे आणि निर्णय घेतल्याच्या नंतर आज अजितदादा येणार अशा संदर्भातले गोष्टी होत्या, परंतु पक्षाच्या उमेदवारांनी ज्यावेळेला उमेदवारांना आठवण येईल त्यावेळेला निश्चितपणानं मी पक्षासाठी उपलब्ध असेल. याचा अर्थ तुम्ही नाराज आहेत असं हे सगळे चर्चा चालू होती? कार्यकर्त्याला काम करत असताना नाराजी होण्याचा अधिकार नाही, कारण या तालुक्याचे अध्यक्ष व हवेली तालुक्याचे अध्यक्ष व शिरूर तालुक्याचे अध्यक्ष यांनी संयुक्तपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इच्छुक असल्याचे व उमेदवारी देण्याची शिफारस नाम पक्षाकडे केली होती. पक्षानं योग्य तो सन्मान आणि योग्य ते व्यासपीठ मला प्रदान केलं होतं, त्यामुळं पक्षावरती नाराज होण्याची कार्यकर्त्याला अधिकार नसतो. इच्छा तर सर्वांनाच असते की राजकीय जीवनामध्ये काम करतो तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचा अधिकाराचं पद असावं ही इच्छा ठेवणे किंवा पक्षाकडे इच्छुक राहणे, शिरूर तालुक्यातून इच्छुक राहणे हे काही गैर आहे असं मला वाटत नाही. आता खरं पाहिलं तर तुम्हाला जर उमेदवारी दिली असती तर तुम्ही प्रबळ दावेदार म्हणत होतात, तर जर मिळाली असती तर तुमचा अनुभव कामाला आला असता. आता शिरूर मधून अशोक बापूंना शिरूर तालुक्यातनं उमेदवारी दिली असं म्हणता येईल आणि मग पक्षाने जर हवेलीमधून माऊली कटक्यांना उमेदवारी दिली असेल तर असा बॅलन्स केलाय का? तुम्ही नाराज आहे त्याबद्दल, तुम्हाला भविष्यामध्ये काय जाणवते ह्याचा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक संघ असताना अजितदादांनीच अशोक बापूंना संधी दिलेली आहे. अजितदादांनी या ठिकाणी बारामतीमध्ये शिरूर तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग होता, त्यावेळेला अजितदादांना भरभरून या तालुक्यानं मतदान दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा बालेकिल्ला आहे, या ठिकाणावरून अनेक वेळा राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत आणि तुम्ही आपण म्हणता तसं शिरूर तालुक्याच्या आत्मसन्मानाशी तडजोड न करता शिरूर तालुक्याच्या लोकांची जनभावनेशी आज तालुक्याला संधी नाही मिळाल्यामुळे तालुक्यातल्या लोकांची जी काही जनभावना आहे त्या संदर्भामध्ये निश्चितपणानं तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी आमच्या मित्रमंडळींशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्या संदर्भामध्ये तालुक्यावरचा अन्याय कसा दूर करता येईल या संदर्भामध्ये अजितदादांशी चर्चा करून आगामी काळामध्ये माझी भूमिका ठरवेल. आता समजा जर तुम्ही अजितदादांचेच कार्यकर्ते म्हणताय
तर मग आता माऊलींना जर उमेदवारी दिलीच आहे तर तुमचं या ठिकाणी आता राजकीय पुनर्वसन होईल का? तुम्ही काय शब्द घेतलाय? कार्यकर्ता म्हणूनच काम गेले अनेक वर्ष करतोय, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करतोय. आणि आपण म्हणाला तसं राजकीय पुनर्वसनाच्या संदर्भात तर तालुक्याला निश्चितपणानं मोकळं ठेवता येणार नाही. अजितदादा त्या संदर्भामध्ये योग्य ते भूमिका आणि योग्य ते निर्णय घेतील आणि अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण फक्त ती भूमिका तालुक्यातल्या लोकांना आपल्याला पटवून द्यावी लागेल. आणि त्याच्यासाठी निश्चितपणानं पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये त्या संदर्भामध्ये निर्णय होईल. आत्ताचे जे उमेदवार आहेत आता राष्ट्रवादीचे, म्हणजे ते शिवसेनेत होते आणि राष्ट्रवादीत आता आलेत, त्यांच्याशी तुमचे संबंध आहेत का? म्हणजे घरोबाई संबंध आहेत का, मैत्री संबंध आहेत का, किंवा तुमचे मन जुळलेली आहेत का, ओळख आहे का तुम्ही? शिरूर हवेलीमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना आणि ते जिल्हा परिषदेचे सदस्य असल्या कारणानं त्यांना मी ओळखतो. ते मला ओळखतात किंवा कसे हे हा प्रश्न आपल्याला त्यांना विचारावा लागणार आहे. राहिला विषय शिरूर तालुक्यातल्या किंवा हवेली तालुक्यातल्या अनेक कार्यकर्ते नेते मंडळी यांचा माझा घरोब्याचा संबंध आहे आणि हा प्रश्न सार्वजनिक जीवनाशी संबंधित असल्यामुळे व्यक्तिगत संबंध आपले आहेत किंवा कसे याच्यापेक्षा सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला शिरूर हवेलीचा विकास कसा करता येईल आणि इथल्या लोकांचे प्रश्न कसे सोडवता येईल त्याला आपल्याला प्राधान्य द्यायचे. आत्ता जरी समोरचा उमेदवार तुमचा ओळखीचा नाही, थोडाफार ओळखीचा आहे, अजितदादांनी तो उमेदवारी दिलेली आहे, पण तुम्ही त्यांच्याशी भविष्यामध्ये अजितदादांनी जर सांगितलं तुला कामच करावं लागलं तर त्यांच्याबरोबर जुळून किंवा तुमचं वैर जरी नाही तुम्ही त्यांच्याबरोबर सगळ्या गोष्टींमध्ये सक्रिय असाल का? मुळात अजितदादांनी एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हा प्रश्न किंवा विचारण्याचा किंवा विचार करण्याचा हा काय आपला अधिकार नाही, परंतु तालुक्याच्या आत्मसन्मानाशी तडजोड आपल्याला करता येणार नाही. आणि राहिला प्रश्न काम करण्याचा, जर उमेदवाराला आवश्यकता वाटली त्यांनी तसा संपर्क केला तर निश्चितपणानं माझा सकारात्मक प्रतिसाद राहील आणि परंतु त्याचबरोबर तालुक्याच्या आत्मसन्मानाशी निश्चितपणानं तडजोड कुठली केली जाणार नाही. आणि अजितदादांना मुख्यमंत्री पदाला पोहोचवण्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे, त्याच्यामुळं व्यक्तिगत राग लोभ किंवा काही सुखदुःख ह्याच्याशी प्रश्न नाही. हा शेवटी सार्वजनिक जीवनातल्या लाखो लोकांच्या भविष्याशी संबंधितला प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे, त्याबरोबर आपल्याला काम करावं लागेल. आत्ता ज्या काही घडामोडी घडल्या पक्षाच्या उमेदवारासंदर्भात किंवा मग ह्या सगळे जे प्रक्रिया आहे उमेदवारी अर्ज भरणं किंवा प्रचार यंत्रणा, त्यात तुम्हाला काय विश्वासात घेतले का? पक्षाची मला असं कार्यकर्त्यांनी सांगितलं की वाघोलीला एक बैठक पार पडली, परंतु त्या काही पक्षाच्या बैठकीला निश्चितपणानं मला काही बोलवलं नव्हतं. कदाचित त्यांची यादीमध्ये माझं नाव कार्यकर्त्याच्या यादीमध्ये कदाचित त्यांच्या आढळलं नसेल, इच्छुकांच्या यादीमध्ये होतं, प्रबळ दावेदार म्हणून होतं. गेल्या अनेक दिवसापासून या शिरूर हवेलीमध्ये अजितदादा पवारच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वातावरण निर्मितीसाठी कष्ट उपसले आणि ठीक आहे, परंतु ज्यावेळेला अजितदादा आदेश देईल त्यावेळेला मी निश्चितपणानं कामामध्ये आणि बैठकीमध्ये सक्रिय असेल. अशा प्रकारे चंदन सोंडेकर हे शिरूर तालुक्यातील एक अजितदादा गटाचे जाणकार कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, माझे प्रवक्ते आहेत, राज्य प्रवक्ते. अजितदादा त्यांचं पुनर्वसन कसं करतात आणि त्या ठिकाणी त्यांना कोणतं पद मिळतं, प्रचारामध्ये ते असतील का, हे पण आता पाहणं हे भविष्यामध्ये औत्सुक्य ठरणार आहे. कारण एका महिनाभरामध्ये ते निवडणुका होणार आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे, अजितदादा त्यांना काय शब्द देतात किंवा त्यांना ह्याच्या प्रक्रियेमध्ये कसं सामावलं जातं, आणखीन कोणी नाराज लोक आहेत त्यांच्या पण भूमिकांचं या ठिकाणी आपण विश्लेषण करत राहणार आहोत आणि त्यासाठी फक्त पाहत राहा आपला आवाज. मी रवींद्र खरे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर.